नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आणि पाहूयात आता महत्त्वाची बातमी। टाकवे तालुका शिराळा येथे आज 3 कोटी रुपये किमतीचा वीज उपकेंद्र उभारण्याचा शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून झाला। माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते। यावेळी केलेल्या भाषणात आमदार मानसिंग भाऊ म्हणाले, उत्तर विभागातील शिरशीच्या उपकेंद्रावर वीज पुरवठ्याचा ताण येत होता, त्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत होते। परिणामी शेतीला पाणी मिळत नसल्याने उत्तर विभागातील शेतकऱ्यांचे नुकसान होत होते, शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता। टाकवे येथे वीज उपकेंद्र उभारावे अशी मागणी या परिसरातील गावच्या नागरिकांची होती। ही बाब लक्षात घेऊन टाकवे येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणी करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला। त्याचे यश येऊन आज टाकवे येथे 3 कोटी रुपये खर्चाचे वीज केंद्र उपकेंद्र उभारणीचा प्रारंभ केला। लवकरच उभारणी पूर्ण होऊन या विभागातील वीज ग्राहकांच्या समस्या सुटतील। यावेळी विश्वासचे संचालक सुकुमार पाटील, विश्वास पाटील, सरपंच गीता विजय परळे, उपसरपंच संदीप रावते, डॉक्टर एम सी पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, शिवाजी सूर्यकांत व सुदाम रावते, विलास गुरव, घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे, उपसरपंच मनीषा घागरे, पणुमरे तर्फे शिराळचे सरपंच बाजीराव पाटील, उपसरपंच केशव सूर्यगंध, शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पाळेकर, अमृत पाटील, मोहन घागरे, विलास गुरव, चंद्रकांत, दिलीप बाळासाहेब, शंकर व अमृत पाटील, विजय करळे, समीर सवाखंडे, दिनेश व आनंदा येवतकर, रमेश वाघमारे, बापूराव लोहार आदी नागरिक उपस्थित होते।